नमस्कार, मी संदेश शाळे लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा बुरंबावडे गावामध्ये. आणि सुंदरसं गाव आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण गावाबद्दल माहिती घेणार आहोत. आणि या गावातील जे ग्रामदैवत आहे ते गांगेश्वर मंदिर ते बघणार आहोत. त्याशिवाय या गावामध्ये ऐतिहासिक असं काताशिल्पसुद्धा आहे जे हजारो वर्षापूर्वीचं आहे. ते काताशिल्प बघणार आहोत आणि आपण गावाबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत, कशाप्रकारे गाव आहे ते. आणि ड्रोनमधून संपूर्ण गाव बघणार आहोत, कारण या व्हिडिओच्या एंडिंगला या गावातली ड्रोन शॉट असतील खूप सारे, ते सुद्धा एन्जॉय करा. आणि या ड्रोनमधून आपलं कोकण किती सुंदर दिसतंय ते तुम्हाला बघता येईल. तर आता मी चाललो आहे बुरंबावडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया. आणि कासारडे विजयदुर्ग रोडवरती हे बघा, हे तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल. हे आहे बुरंबावडे गावचं प्रवेशद्वार. इकडे या बाजूला विजयदुर्ग आहे या बाजूला, आणि इकडे आहे कासारडे तिठा. आणि या कासारडे तिठा आणि विजयदुर्ग रोडला म्हणजे कासारडेपासून साधारण 6 किलोमीटरवरती तुम्हाला हा गेट दिसेल. आणि आतमध्ये आहे गाव, तर आता आपण गावामध्ये जाऊया. मी आता बुरंबावडे येते आणि हे बघा, इकडे ना ही जुनी चिरेखन आहे आणि सध्या पाऊस एवढा पडतोय तर पाणी साचलं इकडे. आणि हे बघा, तलाव झालाय तयार. संपूर्ण चिरेखन आता तलावाच्या रूपात रूपांतरित झाले. भरपूर पाणी इकडे आणि सुंदर वाटतं, हिरवागार निसर्ग आणि त्याच्या मधोमध्ये सुंदर असं चिरेखनीचं तलाव. हे बघा, खूप मोठा तलाव तयार झाला इकडे. तर आता आपण पुढे जाऊया, पुढे इकडे गांगेश्वर मंदिर आहे तिथे जाऊया आपण. सुंदर. आता आपण आलो आहे बुरंबावडे येथील गांगेश्वर मंदिरामध्ये. हे बघा, मस्त वनराई आहे आणि वनराईच्या मधोमध्ये मंदिर आहे देवराईचे. सुंदर अशा प्रकारे देवराईमधलं निसर्गरम्य देवराईमधलं गांगेश्वर मंदिर बघतोय आपण. आता आपण मंदिरात जाऊन श्रीदेव गांगेश्वरचं दर्शन घेऊया. सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजू देवराई सुद्धा अप्रतिम, त्याच्यामुळे मस्त निसर्गरम्य अशा मंदिरामध्ये आलोय आपण. आणि मंदिरामध्ये आल्या आल्या या ठिकाणी आहे द्वारपाल. हे बघा, तर सुंदर अशा मंदिराचे द्वारपाल आहे तिकडे. आता मग आतमध्ये जाऊया. आणि हा मंदिराचा सभागृह मंडप. हे श्री देव गांगेश्वर. आणि या मंदिरामध्ये हे अशी लाकडी मंडप आहे ते छोट देवारेला. अशा प्रकारे हे सुद्धा पुरातन देवस्थान आहे आणि सुंदर अशी लाकडी मंडप केलाय ना देवाच्या गाभाऱ्याला पूर्ण. आणि त्याला पेशवाई कमान आहे लाकडाची. मस्त.
निसर्गरम्य अशा देवराईमधले हे गांगेश्वर मंदिर, आणि इकडे अनेक देवता आहेत, इकडे मस्त मंदिर आहे. तर अशा प्रकारे सुंदर असं देवराई मधलं मंदिर आहे, आणि आजूबाजूला बघा घनदाट देवराई आहे. नाही बघा समोर तिकडे विरगळी दिसतात मंदिराचे समोर आहेत तिकडे, असं संपूर्ण मंदिर परिसर आहे सुंदर सुंदर भव्य दिव्य असं सभागृह सभा मंडप आहे असं. आणि मस्त शांत वाटते इकडे देवराईमुळे, शांत वातावरण आहे, पक्ष्यांची मस्त आवाज, एकदम मनशांती. तर आता पावसाचं वातावरण पूर्ण तयार झालंय, मग असे थोडं ऊन होतं, आता पुन्हा पाऊस आलाय. सुंदर वातावरण झालं एकदम मस्त. आणि मस्त पाऊस चालू झालाय पुन्हा एकदा रिमझिम रिमझिम, पाऊसही सर चालू झाले एकदा. आणि आता आपण आहोत गांगेश्वर मंदिरामध्ये, आणि माझ्यावर इथले ग्रामस्थ आहेत सुरेश मांजरेकर आणि संतोष मांजरेकर. तर तुमचं हे गांगेश्वर मंदिर आहे त्याच्याबद्दल आणि तुमच्या बुरंबावडे गावाबद्दल जरा माहिती द्या, म्हणजे मंदिर कसं आहे आणि गावामध्ये किती वाड्या आहेत किंवा किती लोकसंख्या आहे. आमचं हे मंदिर बरं तरी पण बरंच पुरातन आहे, म्हणजे साधारण अंदाजे 300 वर्षापूर्वी साधारण असेल. तर आता आम्ही आमच्या पूर्वीच्या पिढ्यांना सगळ्यांना ते ज्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळाली असती. ओके. आता तेवढं आमच्या आम्ही त्याच्यानंतर आम्ही जी आमची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यानुसार सांगतो की याची आम्ही या मंदिराचं जीर्ण म्हणजे आपले नवीन बांधकाम हे आम्ही 2000 साली पूर्ण केलेलं. ओके. आणि त्यानंतर ही नवीन वास्तू तयार झाली. 2000 सालची वास्तू आहे. 2000 साल बघतो आणि त्यातून हे आता मंदिर आहे. मंदिरातून दर वर्षाला सफला एकादशीला या मंदिराचा वार्षिक उत्सव होतो. तुमचा हे होतो हरिनाम सप्ताह, हरिनाम सफला एकादशी, सफला एकादशी होते. आणि इथे विविध इतर आता आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, म्हणजे दर सोमवारी देवाची आरती. दर सोमवारी देवाची आरती संध्याकाळी 7 वाजता. 7 वाजता दर सोमवारी आरती सामूहिक आरती होते. गावातील तरुण वगैरे येऊन ते आरती करतो. ओके. आणि अजून काय, आणि बुरंबावडे गाव आता किती वाड्यांचं गाव आहे? बुरंबावडे गाव साधारण 10 वाड्या 10 वाड्या. ओके. आणि साधारण लोकसंख्या ही आता पूर्वी 1000 होती, आता 600 पर्यंत आहे, पण जास्त करून मुंबईत लोक असल्यामुळे मुंबईत लोक घ्यायचे, तरी पण 600-700ची लोकसंख्या आहे. आणि तुमच्या म्हणजे गावात एकमेव मंदिर हेच आहे ना मोठं? एकमेव हेच मंदिर आहे. अजून एक छोटं मंदिर ब्राह्मण देव मंदिर आहे. ओके. मग ती छोटी मंदिर, म्हणजे मोठं मंदिर एकच आहे, म्हणजे ग्रामदेव तुमचे एक गांगेश्वर. गांगेश्वर. ओके. आणि म्हणजे मी असं ऐकलंय की तुमच्या गावामधली लोक इतर ठिकाणी जाऊन म्हणजे इतर देवांना हे नाही करत, म्हणजे इकडे जास्त श्रद्धा श्रद्धा
सगळ्या संपूर्ण गावाची गांगेश्वरावरती खूप श्रद्धा आहे. तुम्ही इतर ठिकाणी न जाता तुम्ही ग्रामदेवतेला जाय करता, जर काय असेल तर प्रॉब्लेम असेल तर ग्रामदेवतेकडे जाता. ओके, आणि तुमचे म्हणजे मेन सण सप्ताह बोलला, आणि बाकी इतर सण पण साजरे होतात काय छोटे मोठे? हां, आता आम्ही परत नवीन नवरात्रोत्सव सुरू केला आहे. ओके, नवरात्रोत्सवाला 9 दिवस खूप लोकांचा सहभाग असतो. दर दिवशी लोकांना जे अल्पोपहार म्हणा किंवा महाप्रसाद म्हणा हे चालू असतं. आणि होळी हा कार्यक्रम नाही, म्हणजे आमच्याकडे पूर्वी एक होळीचा एक काही तेढ निर्माण झाली होती गावात, आणि होळी कार्यक्रम होत नाही. ओके, बाकी म्हणजे तुमचा फक्त हरिराम सप्ताह आणि नवरात्रोत्सव छोटे मोठे मंदिरात म्हणजे इथे उत्सवाचे कार्यक्रम तसे आम्ही करतो. आता नवीन पिढी नवीन म्हणजे त्याच्यात म्हणजे सगळ्या पूर्वीचे जे काही वादविवाद असतील ते विसरून लोक एकत्र येत आहेत आता बऱ्यापैकी. आता तुमच्या गावातून जर कोण बाहेर गेला असेल, म्हणजे बुरबावडे गावचे पूर्वी राहणारे आणि आता सध्याचे बाहेरचे राहणारे, त्यांना जर इकडे यायचं असेल आणि काही कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एक देऊन ठेवा, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि इकडे येतील. माझा नंबर आहे 93250 ओके 12640 ओके. हां, आणि अजून तसे तुम्हाला आमच्या अध्यक्षांचा मिळू शकेल, बाबू म्हणजे संदीप बांदिवडेकर म्हणून आहे, त्यांचा आमचे खजिनदार आपला उप सचिव आहेत, त्यांचाही नंबर मिळू. चालेल चालेल, त्यांचा पण देतो. हा नंबर सांगा आता 83900 ओके 53984. हा कोणाचा आहे? उदय दुधवडकर. हा उदय दुधवडकर म्हणून सचिव आहेत आमचे. ओके, त्यानंतर अध्यक्ष संदेश मांजरेकर 93994-60-74-9. ओके, हा कोणाचा आहे? संदेश मांजरेकर आमच्या मंडळाचे अध्यक्ष. ओके, आणि या संपूर्ण मंदिरात नाही बघा खूप सारे चित्र आहेत, आणि याचे चित्रकार आहेत उदय दुधवडकर. त्यांनासुद्धा आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया हे गावाबद्दल, आणि त्यांनी सुंदर सुंदर चित्र रंगवले मस्त. आणि सगळीकडे आहे ते बघा, सर्व संत सर्व देवस्थानं आपली, त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पडली. विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी, लक्ष्मी, अशा प्रकारे सुंदर सुंदर चित्र या संपूर्ण मंदिरावरती रंगवली आहेत गणपती बाप्पा. आणि इकडे बाहेर सुद्धा चित्र आहे बघा, सुंदर सुंदर चित्र काढलेली आहेत इकडे संपूर्ण मंदिरावरती. आणि आता आपल्याबरोबर आहेत उदय दुधवडकर, ते सुद्धा आलेत आपल्याबरोबर, कारण ते तळ्यात गेले होते मगाशी, तर आता तळ्यात न आलेत. तर तुमच्या गावामध्ये आता आम्ही आलो आहे, तर ह्या बुरुंबावडे गावाबद्दल जरा सांगा, म्हणजे तुमच्या नजरेतून हा गाव कसा आहे? बुरुंबावडे गावात आता माझे वास्तव्य गेले 16 वर्ष आहे. ओके, आत्तापर्यंत म्हणजे 16 वर्षापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या पूर्वी थोडं जर बघितलं तर निदान 20-22 वर्षे पूर्वी हा गाव खूप मागास होता. बरं, विशेष म्हणजे पाण्याचे या गावामध्ये अतिशय दुर्भिक्ष होते. आमच्या गावातून या पलीकडच्या गावामध्ये साधारणतः 2.5 किलोमीटरवरून गावात पाणी आणलं जात होतं, आणि तेही तिथल्या गावातसुद्धा ते अपुरं असल्यामुळे ते मिळण्याची फार कठीण परिस्थिती होती. तिथेही थोडासा तिथल्या गावातल्या लोकांचा विरोध असायचा, विरोध म्हणजे त्यांना पाणी मिळेल की नाही मिळेल आम्ही जर नेलं तर त्यांनाच कमी पडलं अशी परिस्थिती होती. आणि अशामध्ये होतं होतं इथले जे ग्रामस्थ होते बरेचसे हे त्यावेळी मुंबईत गिरणी कामगार अशा प्रकारे कामामध्ये जास्तीत जास्त मुंबईला वास्तव्य म्हणे होते. तर तिथे ग्वाले टँकच्या मैदानावर सगळे एकत्र जमात सुटीत वगैरे ग्रँड रोडला भजनासाठी एकत्र येत, आणि असं एकत्र येत असताना त्यांनी असं विचार केला की आपण सर्व एकत्र येतो परंतु गावच्या ज्या समस्या आहेत मुळात म्हणजे जी पाण्याची समस्या आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करायला हवं असा सर्वांचा विचार होऊन मग त्या ठिकाणी बुरुंबावडे ग्रामविकास मंडळाची
61 मध्ये स्थापना झाली. ओके. आणि 1961 मध्ये स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी इथे एक विहीर खोदली गेली. ही एक भंडारी समाज इथल्या बुरमोड्यातल्या भंडारी समाजाने पण त्यावेळी एक संघटन केलं होतं. ह्या हे मंडळ स्थापन होण्याच्या पूर्वी भंडारी समाजाचं मंडळ स्थापन झालं आणि या ठिकाणी एक वावळ्याची विहीर म्हणून विहीर खोदली गेली. त्याला अमाप पाणी मिळालं आणि गावातल्यांची सोय ही तिथे व्हायला लागली. तरीसुद्धा मे महिना आला तरी पंचायत व्हायची, पाणी ते कमी पडायचं. त्यातून मग हे बुरमोड ग्रामविकास मंडळ जे होतं हे अधिक कार्यक्षम गतीने पुढे पुढे विचार करू लागलं, एकत्रित येऊ लागलं आणि श्रमदान त्यावेळी पैशाचे मोठे आभार असायचे. तर अशावेळी श्रमदानाने तिथे एक जे तळ आहे ते तळ विकसित केलं. तर चारी बाजूने ते तळ ते बांधलं गेलं, तिथे पाण्याची सोय झाली आणि असं होता होता रस्ते विकास या सगळ्या गोष्टी हळूहळू होत गेल्या. आणि आत्ता या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष सुदैवाने संपलेलं आहे. आजची पिढी ही फार चांगला उपभोग घेते या विकास कामांचा आणि आज हे गाव विकसित झालेलं आहे आणि पुढे विकासाच्या दृष्टीने आघाडी करत आहे. बुरमोड ग्रामविकास मंडळाची तरुण कार्यकारिणी पण आता जी आहे ती पण बऱ्यापैकी विकासाच्या दृष्टिकोनातून तत्परतेने कार्यरत आहे. मुंबईतील मंडळींचाही गावाकडे आता चांगलं लक्ष आहे आणि कुठल्याही गावाच्या विकासाच्या बाबतीत मुंबईतील मंडळी ही सकारात्मक असतात, तिथल्या मंडळाला उत्तमपैकी साथ देत असतात आणि सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग असतात. आणि अशा प्रकारे आता बऱ्यापैकी गाव सुधारलेलं आहे आणि प्रगतीच्या मार्गावर गावातील मुलंही चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत. उत्तम गुणवत्ता प्राप्त करून शाळेतून आता आहेत, मान्यता प्राप्त करून घेत आहे. आणि गावाबद्दल तुम्ही चार शब्द सांगा म्हणजे एक कवितेत ना, त्यांनी कविता केली गावावरती. कविता माझ्या पाठ नाही, मी वाचून ठिकाणी एक चारोळी या ठिकाणी. देवगड तालुक्याच्या ईशान्येस सिंधुदुर्गात आहे माझे गाव. देवगड तालुक्याच्या ईशान्येस सिंधुदुर्गात आहे माझे गाव. गांगेश्वराचे बस्तान जागृत जेथे. गांगेश्वराचे बस्तान हा आमचा आराध्य दैवत आहे, रामदैवत आहे. गांगेश्वराचे बस्तान जागृत जेथे असे बुरंबावडे त्याचे नाव. वा वा वा, छान सुंदर. तर आणि ही सर्व सुंदर सुंदर चित्रे या सरांनीच काढली आहेत, सुंदर आहेत. आणि संपूर्ण मंदिर म्हणजे परिसर आहे चित्रांनी. म्हणजे आता तुम्ही साधारण किती चित्र काढली टोटल मंदिरामध्ये? 20-25 चित्र काढली. आणि संकल्पना कोणाची चित्र काढायची तुमची? संकल्पना गावातल्यांचीच आहेत. ओके. गावातले म्हणाले एक चांगलं कला आहे ते आपल्या इथे भिंतीवरती दिसू देत आणि याच्यासाठी वेगवेगळ्या लोकांचं सौजन्य आहे. मुंबईतल्यांनी त्याच्यासाठी जो काही रंग खर्च होता तो काही त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य त्याच्यासाठी वर्गणी देणगी. हे आमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. बरोबर, कलाकार अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे कुठलं नॉलेज नाही अशी गोष्ट. बरोबर. आणि ती गावासाठी करत असतात आणि त्यांचं त्यांची संकल्पना सुंदर आहे. बघा प्रत्येक ठिकाणी त्यांनी सौजन्य लिहिले की कोणी कोणी देणगी दिली की सौजन्य केले पण चित्र ही यांनीच काढली आहेत आणि सुंदर वाटलं. किती वेळ लागला चित्र काढायला सर्व? एक साधारणतः एक दिवसासाठी एक चित्र. दिवसा म्हणजे साधारण एक महिन्यावर तुम्ही काम केलं चित्र आहे. आता ही थोडेसे खराब झालेले चित्र हे पोर्ट्रेट पद्धतीत केले. मी ती व्यवस्थित पुसून ठेवली तर राहणार. ओके. तैल चित्र गेलेली आहे ती बघा. तर सुंदर सुंदर चित्र काढले सर आणि त्याच्यामुळे मंदिर अजून आकर्षक आहे आणि खूप सारे चित्र आहेत. पूर्ण मंदिरा म्हणजे आजूबाजूला पूर्ण चित्रच आहेत सुंदर. तर आता आपण मंदिरात चाललोय सरांबरोबर आणि ही सर्व चित्र, हा हे सर्व चित्र यांनीच काढली आहेत. मस्त. आणि तुम्ही चित्रकलाचं शिक्षण घेतलंय की आवड म्हणून? आवड म्हणून ना. म्हणजे कुठचे शिक्षण नाही घेतलं तुम्ही चित्र? ओके. आणि किंवा म्हणजे पहिली म्हणजे लहानपणीपासून चित्र काढतात? उपजतच आहेत. ओके. मी मुलांना मार्गदर्शन केलं 14 वर्ष हे चित्रकला जुडो कराटे वगैरे जे वेगवेगळे जवळजवळ 30-35 कला माझ्या
तुम्हाला येतात. ओके बरं, 64 कलांपैकी किती कला येतात? 35. 64 कलांपैकी किती कला येतात तुम्हाला? किरकोळ किरकोळ असेल 30-35 कला येतात. पासून वगैरे जर बारीक सारीक बघितले 30 कला येत जर काढले तर त्याच्या आहेत बारीक सारीक निबंध लेखनापासून व्याकरण वगैरे कविता करणं बरोबर. हे सर्व पुस्तकी ज्ञान आहे. बरोबर, ग्रंथ हेच गुरु. बरोबर, कारण यासाठी आपल्या कोकणातले दिग्गज मुंबईत वगैरे आहेत त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल अशा अपेक्षेने गेलो होतो. परंतु फार वाईट परिस्थिती अशी आहे की कोणी असं मार्गदर्शन कोणाला करून पुढे आणत नाही. एक वाईट अनुभव मला आला. मी असं विचार केला की या ठिकाणी आपल्यात ज्या कला आहेत ते त्या इथल्या विद्यार्थ्यांना गावातल्या लोकांना मुळात एखाद्याला ना आपल्यात काय आहे हे जर सुरुवातीला कळलं ते कळणं फार महत्वाचं तर तो त्याच्यामध्ये विकास करू शकतो आणि इतरत्र सगळं भरकटत राहण्यापेक्षा परमेश्वरांनी जे काही दिलेलं आहे उपजत ते विकसित आजकाल मुलांनी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून कार्यशाळा माझ्या असतात आणि त्या मोफत असतात. कार्यशाळा चालू आहे. ओके, त्याच्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. 83 900 900 53 आणि 984. ओके, 83900 53 984. ओके, तर गंगेश्वराचं मंदिर आहे. गंगेश्वर असा उल्लेख असतो, अपप्रवशाने गंगेश्वर असा उल्लेख होत असतो. या ठिकाणी ही शिवपिंडी जी आहे ही शिवपिंडी आपण जर पिंडीकडे जर बघितलं तर पिंडीमध्ये आपल्याला हे दिसून येते की नर आणि नारी यांचा हा समागम आहे, लैंगिक समागम. म्हणजे आपण मानवी बाबतीत जर बघितलं तर स्त्रीची योनी पुरुषाचं शिष्ण असा जो समागम आहे या समागमातून यातून उत्पत्ती म्हणजे इथे शिव आणि शक्ती यांचा हा संबंध आहे आणि यातून उत्पत्ती आणि जो प्रपंच आहे तो होत असतो आणि हा जो प्रपंच आहे याचं सर्व कारकत्व हे शिवाकडे जातं, शिव आणि शक्तीकडे. त्याचा पिंडी ही द्योतक आहे, एक आपण सिम्बॉल जर म्हटलं तरी हरकत नाही. याच्यामध्ये जर बघितलं तर एखादी अंधश्रद्धा असते की स्त्रियांना महत्व देवस्थानाच्या ठिकाणी नाही असं जर बघितलं तर आपल्याला येथे दिसून येतं की इथे स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी, नर नारी या दोघांनाही समान महत्व आहे. बरोबर, हे शिवाच्या ठिकाणी इथे दिसून येतं आवर्जूनपणे आपल्याला संकेत याचा मिळतो. इथे इथून शिवालयाच्या बाबतीतले काही जे शास्त्र आहेत तर इथून जर बघितलं तर आता कोणी त्याला पुरा पूर्वीच्या याच्याप्रमाणे कोणी काय मानत असेल, कुठले देवता मानत असेल हा भाग वेगळा आहे. परंतु शास्त्रोक्त जर बघितलं तर आता शिवपिंडी जी ते असते त्या शिवपिंडीला जे तीर्थ जो अभिषेक केला जातो त्या अभिषेकाचं तीर्थ असं शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की वसुगण, रुद्रगण आणि आदित्यगण हे हे घेत असतात आणि त्यांच्या रूपातले जे पितर असतात वसुरूपी पितर, रुद्ररूपी पितर आणि आदित्यरूपी पितर हे पितर हे तीर्थ घेत असतात. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी इथे वसुरूपी पितर आहेत. हे वसुरूपी वसुगण जे आहेत हे 8 प्रकारचे आहेत, त्यांना अष्टवसू म्हणून म्हटलं जातं. ध्रुव, धर, सोम, आप, अनिल, अनल, प्रतिष, प्रभास हे 8 वसुगण ते या ठिकाणी आपण जर गृहित धरले इथे आहेत. इथे 11 रुद्रगण, अगोर, पशुपती, शिव, विरूप, विश्वरूप, भैरव, त्र्यंबक, शूल, कपर्दिन आणि महिषा आणि ईशान हे 11 रुद्रगण. त्यानंतर इथे 12 आदित्यगण, मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, कृष्ण, हिरण्यगर्भ, मरीच्य, सावित्र, अर्क आणि भास्कर असे हे वसुरूपी पितर, रुद्ररूपी पितर, आदित्यरूपी पितर. आपल्याकडे जेव्हा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तेव्हा आपण पिंडाला मिळवतो असं म्हणतो, म्हणजे सपिंडीकरण केलं जातं. तर सपिंडीकरण केल्यानंतर ही जी व्यक्ती असते ही प्रेतावस्थातून बाहेर पडून सपिंडीकरण केल्यानंतर ही या वसुरूपी पितरामध्ये येत असते. ओके, त्याच्यानंतर त्यांच्या पुण्याच्या बळावर ती वसुरूपी पितरात म्हणजे
तमोगुणी पित्रामध्ये येते. हे तीन गुण आहेत, तम रज सत्व, तमोगुणी पित्रात येते. त्याच्यानंतर पुढे पुण्याच्या बळावर त्याची प्रगती होऊन त्याची उत्क्रांती होत जाऊन या रजोगुणी रुद्ररूपी पित्रामध्ये येते. त्याच्यानंतर पुढे पुण्याच्या बळावर ती आदित्यरूपी पित्रामध्ये जाते. आणि आदित्यरूपी पित्रामधून गेल्यानंतर सात लोक आहेत. या सात लोकांमध्ये आता आपण जर अशी कल्पना केली की वडील याच्यामध्ये गेलेले आहेत पतुरूपी पित्रात. आता पिंड देताना पण बघा, ब्राह्मण पुरोहित आपल्याला सांगतात वसुरूपी अमुक अमुक म्हणजे वडिलांचं नाव शर्मा वसुरूपी अयम पिंडम स्वदानमा किंवा अयम पिंडम याप्रमाणे पाणी द्यायला सांगतात. म्हणजे वसुरूपातील वडील. त्याच्यानंतर रुद्ररूपात आजोबा गेलेले असतात. आजोबांचं स्थान रुद्ररूपाचं असतं. पंजोबा हे आदित्य रूपात गेलेले असतात. असे पुढच्या पिढीचं आपल्याला प्रमोशन यामध्ये झालेले असतात. त्यांचे पुढे बढती होत गेलेले असते. ही पुण्याच्या बळावर पुण्याई पदरी असली तर ते पुढे पुढे जाते. पुण्याई जर नसेल तर पाठच्या पिढीने श्राद्ध वगैरे घेऊन पुण्याई करून त्यांना ते पुढे न्यावं लागत असतं. अशा प्रकारे या ठिकाणी इथे आपल्याला दिसतं की हे कुंभवड्याच्या ठिकाणी आमचं इतर तुम्हाला फार क्वचित हे बघायला मिळत असतं. हे तीन देवस्थान आमच्या या कुंभवड्याच्या ठिकाणी आहेत. आता याचं दुसरं आणखी एक वैशिष्ट्य असतं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंडीला ही अर्धी प्रदक्षिणा केली जाते. याचं कारण असं आहे की हे पितृगण इथे तीर्थ घ्यायला जे असतात तर पिंडीला अर्धी प्रदक्षिणा आणि पितरांना अर्धी प्रदक्षिणा अशा तऱ्हेने यांना प्रदक्षिणा होऊ नये त्या दृष्टीनं पिंडीभोवती अर्धी प्रदक्षिणा जी केली जाते ते शिवपिंडीला आणि अप्रदक्षिणा जी केली जाते ही पितरांना या गणदेवतांना. अशा स्वरूपाचा हा जो इथे मांडण्याचा जो भाग आहे हा म्हणजे माझ्या तरी माहिती म्हणजे आता इथे जर बघितलं तर माझ्या फारसा बघण्यात आलं तो खास करून आमच्या इथे या मंदिरामध्ये बरोबर इतर मंदिरापेक्षा वेगळी मांडणी इकडे वेगळी मांडणी आहे. अशी फारसी बघायला मिळणार नाही. हे वैशिष्ट्य आहे या मंदिरामध्ये. याच्यानंतर आपण जर इथे पाहिलं तर जुन्या लोकांचं जे शास्त्र ज्ञान होतं किंवा ग्रंथांतून त्यांनी जे ज्ञान घेतलं त्याच्याप्रमाणे त्यांनी काही केलं ते या ठिकाणी इथे हे दिसत आहेत. हे आठ जे या ठिकाणी पाषाणं दिसत आहेत, पाषाण युक्त देवदेव दिसत आहेत. त्याच्यामध्ये अष्टभैरव हा जो विषय आहे हा शिवगणापैकीचा जो विषय आहे हा अष्टभैरव या ठिकाणी असण्याची शक्यता मी म्हणतो आहे. मी अगदी आहेतच असं म्हणत नाही पण इथे अशा प्रकारे हे अष्टभैरव असण्याचे तो मानतो आहे. तो इथे यथोचित आहे शास्त्राप्रमाणे असं इथे दिसते आहे पूर्वजांनी केलेले मान. इथून आपण गेल्यानंतर इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आणखी काही देवता इथे याला पूरक देवता होते. त्याच्यामुळे नेमकं काय हे सांगता येत नसतं. याच्यामध्ये नवग्रहांचा जो विषय आहे हे या शिवाशी शिवाची संकल्पनेतून जो विषय आहे. नवग्रह हे पूजनात असतात अध्यात्मामध्ये धार्मिक बाबतीत नवग्रहाला फार महत्व आहे. तर त्यात जर आपण बघितलं तर फक्त इतकंच होतं की नवग्रहांची जी मांडणी असते ही दिशायुक्त वर्तुळाकार जिथे असायला पाहिजे अशा प्रकारे ती जर बघितली तर इथे तशा तऱ्हेचं म्हटलं जात होतं. पण इथे बघितलं तर आपल्याला ग्रह म्हटले तर तसं म्हणता येणार नाही. आणि इथे बघितलं तर बरेच मांड अधिक जास्त दिसतात. तर याच्यामध्ये काही काही आणखी इथे पाषाण होती हे जीर्णोद्धाराच्या वेळी ती हलवली गेली. नेमकं काय स्वरूप याचं कळत नाही आहे. इकडे पिंडी होते हा ही एक या ठिकाणी पिंडी स्वरूप आहे. याबाबत पण काही माहिती सांगू शकत नाही. इथे पण काहीतरी असे आहे. तर हे एक पाषाण एक थोडस इथे ते जीर्ण झालेलं पण दिसते आहे. ते कोणतं हे निश्चित लक्षात येत नाही. अशा प्रकारे ही मंदिराची मांडणी आहे. आता या प्रकारे ही मांडणी जिथे असते तिथे पूर्वी या ठिकाणी
ठिकाणी नंदी असं नव्हता, आता जीर्णोद्धाराच्या वेळी चर्चेचा स्थापन केली, अतिशय एक उचित काम झालंय अशासाठी की या ठिकाणी नंदीला असं महत्व आहे. शंकरांनी लिहिलेलं की नंदीशिवाय शंकरापर्यंत तुम्ही पोहोचू शकत. बरोबर. म्हणजे हा व्यावहारिक जो साकडा या ठिकाणी शिवाने टाकलेला आहे ते म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की माझं दर्शन या ठिकाणी हे वृषण आहे. इथे याला वृषण नव्हतं, हे एमसीएल ने मी तयार केलं आहे, पूर्वी नव्हतं, बऱ्याच याला नसतं, शेपटीत असं म्हणजे इथे शेपटीला आत लावत म्हणजे याच्यामध्ये वृषणाला हा दाब आत लावल्यानंतर त्या ठिकाणी ही दोन बोट इथे ठेवल्या यातून पिंडीचं दर्शन घ्यायचं. ओके. ही पद्धत आहे. असं दर्शन घेऊन तरच शंकर दर्शन देणार. त्याचा असं तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेता त्याचा काही उपयोग नसतो. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जे काय जी काय प्रार्थना आहे आपण गाराने म्हणतो ते नंदीच्या कानात तुम्ही सांगायचं आहे, तरच मी आहे. बरोबर. हा नंदी पी आहे. अशा तऱ्हेचं हे जर नंदीचं महत्व जर बघितलं तर इथे नंदी नाही शंकराचं स्थानच नाही. बरोबर. यासाठी ही नंदी ची स्थापना इथे केली गेली आहे आणि ते आता यथोचित झालेलं आहे. आता इथून जे प्रदक्षिणा जो विषय आहे तो प्रदक्षिणा या प्रकारे असतो. शंकराचं दर्शन घेतलं, शिवपिंडीचं दर्शन घेतलं की जे देवस्थान आहे ते देवस्थ त्या देवस्थानाचं नाव घेऊन आता इथे गंगेश्वर आहे त्यामुळे ओम गंग गंगेश्वराय महा असं मी म्हणेन. समजा त्र्यंबकेश्वर असेल ओम त्र्यंबकेश्वराय महा, आपल्या कुणकेश्वर असेल तर कुणकेश्वर, जे काही देवस्थान असेल त्या देवस्थानाचं नाव घेऊन इथून सुरुवात करायची प्रदक्षिणा. ओम गंग गंगेश्वराय महा, 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 ओम नंदेश्वराय महा, ओम नंदेश्वराय महा. इथपर्यंत ही प्रदक्षिणा शंकरला झाली की ही आता अप्रदक्षिणा ह्या गणामध्ये त्या गणांना आहे. ओम नंदेश्वराय महा, ओम नंदेश्वराय महा, ओम नंदेश्वराय महा, ओम वसुद्रा ओम वसुद्रुद्ध्या महा, ओम नंदेश्वराय महा, ओम नंदेश्वराय महा, ओम नंदेश्वराय महा, ओम गंगेश्वराय. इथे आलं की ही एक प्रदक्षिणा झाली. ओके. अशा प्रकारे शंकराच्या ठिकाणी तीन प्रदक्षिणा करायच्या असतात. आता हे करत असताना त्याच्यावरती अभिषेक असावा, वरती गळती असायला पाहिजे. हे आता नुसत हे काढून ठेवले गेलेले आहे, संध्याकाळी ते घासण्यासाठी चालवलेले आहे, संध्याकाळी ते आता लावण्यात येणार आहे. परत ती गळती इथे कायमस्वरूपी असते, अभिषेक अभिषेक असतो. याचं कारण काय, हे पिंडी ही कायम स्निग्ध असायला पाहिजे, त्या ठिकाणी फळांचा फळांच्या रसाचा दुधाचा असा स्निग्ध अभिषेक असावा, किमान किमान पाणी तरी असं म्हणजे ती ओली तरी राहते पिंडी अशा स्वरूपाचं ते कार्य चालत असतं. जर सोमवारी आता संध्याकाळी मंदिरात सर्व तरुण वृद्ध सर्व ग्रामस्थ इथे येऊन आरती भजन हे सोमवार ते दर सोमवार ते करतात. हा अशा प्रकारचा या ठिकाणी जो मेळ आहे त्याच्यामध्ये 12-5 हा जो विषय आहे इथे एक आपल्याकडे 12-5 तोल पद्धती जी आहे ती गोठा लावला जातो, त्याच्यामध्ये फार वेळ जातो गोठा लावण्यामध्ये. तर या ठिकाणी एक इथलं गांगेश्वराचं एक संकेत की अतिशयोक्ती कदाचित ही वाटेल ऐकणाऱ्यांना बघणाऱ्यांना, पण या गांगेश्वराच्या ठिकाणी तिथून एक अशी प्रेरणा आणि अशी सुप्त जागृती जी झाली तर त्याच्यातून मी ज्योतिषशास्त्राकडे वळलो आणि त्याच्यातून जो एक नक्षत्र कौल पद्धती जी आहे जी ॲडव्हान्स ज्योतिषशास्त्रामध्ये आता आहे, नक्षत्र कौल पद्धती जी कृष्णमूर्ती पद्धती म्हणून मानली जाते, तर या पद्धतीच्या आधारातून इथे जीर्णोद्धाराच्या वेळी कौल पद्धतीला सुरुवात केलेली होती आणि त्याचं इथे उद्घाटन झालेलं होतं. त्याच्यामध्ये एका मिनिटात नक्षत्र कौल, एक मिनिटात तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके. आणि ते तत्वशील मिळतं आणि
अगदी त्याची प्रचिती येते असा हा बारा पाचचा तलाठीचा एक मिनिटाचा कौली या ठिकाणी सुरू झालेला सुरू केलेला होता आणि त्याची प्रचिती बऱ्याच लोकांना येत असते. असं एक खूप जागृत देवस्थान आहे ज्याची त्याची जागृतीची कल्पना मी स्वतः घेतलेली आहे. अशा प्रकारे तुमच्या या देवस्थानाबद्दलचा अनुभव आहे. हा ओके. फार जागृत असे देवस्थान आहे आणि या ठिकाणी बाहेरच्या लोकांना पण त्याचं बऱ्यापैकी कौलाजवळची बऱ्यापैकी अनुभव आलेले आहेत. जुन्या कालावधीमध्ये पण आम्ही लहान होतो त्यावेळी पाहिलं की इथे जे कौल घेतलेलं जात होते ती खूप कीर्ती होती. त्या कौलाचे अनुभव बऱ्याच जणांना येत होते. जुने जाणते लोक तिथे बऱ्यापैकी तिराठी साल चांगल्या प्रकारे चालवित होते. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. इकडे आलोय पांडवकालीन काहीतरी आहे म्हणतात, बघे काय ते. इकडे इथली एक पांडवकालीन गोष्ट आहे ते बघायला आलोय. मंदिरापासून आम्ही आता साधारण तिकडे मंदिर आहे, मंदिरापासून साधारण 500 मीटर म्हणजे 500 ते 800 मीटर आल्यानंतर इकडे काहीतरी आहे. काय म्हणजे पांडवकालीन म्हणजे नेमके काय आता शिल्प आहे की पांडवांचं या ठिकाण पांडव गेले त्यांची इथे वस्ती झालेली. हा हा. त्यावेळी ओके पोकर भाव. हा हा ओके. 5 पांडव कोरलेले आहेत. हा या ठिकाणी जे रेखाटन काही चित्रकृती पांडवांनी काता शिल्प थोडक्यात. हा तर इकडे काता शिल्प बघतो खूप रेखीव होत ते बरोबर बुरांबावड्याची बघितलेलं ना खूप रेखीव अगदी चित्र उठून दिसायचे. आता जीत झाली बघी हे बघा इकडे कातळ आहे आणि इकडे आहे कातळ शिल्प बघूया. बुरंबावडे गावातील कातळ शिल्प बघतोय आपण. हा अस्पष्ट झाले ओके. हा हे बघा हे मानवाची आकृती आहे बरोबर. हे बघा हे ही मानवाकृती आहे बरोबर. हे बघा तर अशा प्रकारे मानवाकृती कोरलेल्या आहेत. हे किती 5 आहे तिकडे 1 इकडे झिजले गेल इकडे पण होते इथे पण अस्पष्ट दिसते बरोबर. इकडे अस्पष्ट आहे एक क्लिअर आहे एक क्लिअर दिसते बघा. हे बघा ही मानवाकृती क्लिअर दिसते. 5 होते 5 आता क्लिअर दिसत. इकडे पण एक आहे इकडची झीज जास्त झाली अशी लाईनीत 5 होते ओके. म्हणून 5 म्हणजे ह्या अँगल ने दिसले बघा लाईन लाईन आहे ते. हे टोटल 5. तर अशा प्रकारे इथलं काता शिल्प आहे म्हणजे आता एवढ्याच भागात शिल्लक आहे ना. एवढंच होत पहिल्यापासून नाही याच्यात हे चांगल्या स्पष्ट होत्या मोठ्या. ते आता झीज झाली त्याचे कुठेतरी निगा अशी व्हायला हवी होती सगळ्यात जतन व्हायला हवं. पुरातत्व विभागाकडे सुद्धा आम्ही एकदा पाठवलं होतं का प्रस्ताव केला होता. हे बघा हे पाय आहेत हे दोन पाय हे धड आणि तिकडे डोकं असं ही काता शिल्प आहे. हात पण आहे हो प्रॉपर बॉडी कोरलेली इकडे मानवांनी त्यांच्या हात ती हाताने कोरलेली असे असे इतिहास सांगण्यात येतो. बरं तर हे आहे इथलं काता शिल्प. आपण या बाजूने बघूया डोक्याच्या बाजूने बघूया. हे डोकं इकडे एक डोकं आणि इकडे पाय असे बघा. ही मानवाकृती क्लिअर दिसते. इकडचे सगळे अस्पष्ट झाले इकडे होते पडेल पासून असे त्यांचे जी फेरी झाली. इथून पुढे गेल्यानंतर या दारुम घर आहे ना तिथे वीट आहे पांडवांची वीट बरोबर. अजूनही रस्त्याच्या बाजूला आहे बरोबर पण त्या ठिकाणी आहे बरोबर. म्हणजे इथून मार्गस्थ झालेले आहेत पांडव. तर अशा प्रकारे तुमच्या गावात ऐतिहासिक पाऊल कोणा पण आहेत.
बरं, काथाशिल्प म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं काथाशिल्प आहे हे बघा। तर अशा प्रकारे हे म्हणजे या ठिकाणी जुन्या काळात सुद्धा लोकांचा संबंध आला या ठिकाणी, त्यामुळे आपलं कोकण इथून ते जात असताना ना मध्ये झाडं वगैरे विमानी बाजूला इकडून केली करण्यासाठी, ही मध्ये राईचे दोन भाग असे दंतकथा आहे। ठीक आहे, तशा प्रकारे आहे निसर्गरम्य बुरंबावडे गाव। तर आता आपण ड्रोन शॉट मधून बघूया कसं आहे ते गाव। तर आता या तिघांनी सुंदर माहिती दिली आणि गावाबद्दल सुद्धा माहिती दिली आणि एक ऐतिहासिक ठिकाण सुद्धा दाखवलं जे काथाशिल्प आहे। तर तुमच्या तिघांचाही म्हणजे वेळ काढल्याबद्दल आणि आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपल्या चॅनल म्हणजे आमच्या चॅनलतर्फे खूप खूप आभार। धन्यवाद, आभार आमची माहिती प्रसारित करण्याबद्दल। धन्यवाद, आणि सुंदर गाव आहे तुमचं बुरंबावडे। ओके, धन्यवाद धन्यवाद। तर अशा प्रकारे त्यांनी आपला अमूल्य वेळ काढला आणि आपण एक कोकणातील अजून एक निसर्गरम्य गाव बघितलं। आणि आता आलो आहे इथल्या प्राथमिक शाळेमध्ये। बघा, ही आहे बुरंबावडे येथील प्राथमिक शाळा। तर ही आहे बुरंबावडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील पूर्ण प्राथमिक शाळा। मस्त सुंदर शाळा आहे। अशा प्रकारे हे निसर्गरम्य बुरंबावडे गाव बघितलं आपण। अशा प्रकारे ही इथली प्राथमिक शाळा, सुंदर निसर्गरम्य असं पुरंबावडे गाव बघितलं। आणि व्हिडिओच्या एंडिंगला या गावाचे ड्रोन शॉट एन्जॉय करा तुम्ही। तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा। आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओंचा आनंद घ्या। तृतास धन्यवाद।